शिवाजी भड़कर भड़कर शिवाजी शिवाजी बढ़ गया शिवाजी बढ़ गया अरे अब जीना का Thank you.
Thank you.
प्रत्येक प्रोग्रामांक गांवकारांनी तितलोच उत्साह दाखयलो आणि आज ताजी सांगता आसा. आज खंय तरी चित्ररथ आणि रोमटामेळ स्पर्धा आता सुरू जाता आणि तुम्ही उत्साह लोकां भितर पळयलो जाल्यार खंय तरी म्हाका दिसता की आज आमचे कल्चरल जे रिवायवल आसा आज गोंया भितर आज सगळ्या कडेन जाता. आज कलेचो तुमकां खंय तरी आज सगळ्यांक आमकां बोरकारांक जी कला आमी म्हणटात की सदांच गोंय ही कलाकारांची खाण म्हणटा. आज तांचे कलेचे प्रदर्शन आमकां सगळ्यांक पळोवपाक मेळटले आणि जो उत्साह पळोवपाक मेळटा तात खूब उमेद जाता. आणि आज हांगा आमच्या मदीं मिलिन गुणाजी सर आसा, अण्णा आसा, महादेव अभ्यंकरजी आसा. हांव तांचेय खरें मनांत पूर्वक देव बरें करूं म्हणटा की आणि आमच्या मदीं मुरगांवचो आमदार संकल्पूय आसा. आमी सगळ्यांनी मेळून चारूय आमदारांनी मेळून खंय तरी ह्या फावटी मुरगांव तालुक्यान एक वेगळो शिगमोत्सव मुरगांवकारा खातीर दिवपाचो प्रयत्न केला. हांव तिनूय आमदारांचे आभारी आसा कित्याक तांणी आमकां फूल सपोर्ट दिला ह्या प्रोग्रामा खातीर आणि त्या खातीरूच आमी पांच प्रोग्राम आणि आयचो प्रोग्राम हो सक्सेस पळयता. पार्टी परत बरे कार्यक्रम झाले आणि आज फ्लोट परेड हा आणि पळयता की बरेतले चडशे लोक हांगा जमलेला कितें सांगू शकता. सगळ्यांत पयली म्हणल्यार ते आमचे मुरगांवचे शिगमो नागरीक समिती पयली कॉंग्रेट करता की तेंच्यांनी एक बऱ्या प्रमाणे हो कार्यक्रम घडून हाडलो आसा. गेली पांच दीस जाले आमी पळयता आणि त्याचो बाब अध्यक्ष जो आसा बाब गाजी सांगकर जो आमचो वास्कोचो आमदार आसा आणि त्याच्या बरोबर त्यांची आख्खी कमिटी ज्यांच्यानी रात दीस एक करून हो शिगमो उत्सव जो आसा तो एक सक्सेसफूल करून दाखिल्लो आसा. आणि ज्या प्रमाणे आयज आमी पळयता लोकांचो प्रतिसाद जो मेळलो आसा जे लोक आयज व्हडल्या संख्येनी आयज भायर सरलेले आसा हे वर्सून दाखोवन दिसता की एक मुरमो गोवाचो हो शिगमो जो आसा फस्ट टायम एक डिफरंट जाल्लो आसा आणि खुबशे लोकांनी पार्टिसिपेट केलेले आसा. त्याच बरोबर ह्या आयच्या ज्या प्रोग्रामांक आमच्या मदीं मुद्दाम आमचे एक एक्टर जेका आमी सगळे जाण वळखता मिलिंद गुणाजी तशेंच आमचे अण्णा जेका सगळे जाण अण्णा म्हणून वळखता महादेव अभयंकर
त्याच्यावर आम्ही खूप आभारी असा की ते मुद्दा माहित आमच्या प्रोग्रामात उपस्थित राहिले आणि जे सगळे लोक आहेत त्यांना पोहोचपाक लागून येलेले असा आणि ज्याप्रमाणे आज आम्ही पळता की जी लोकांची आज गर्दी असा कालू आम्ही प्रोग्रामात केले ज्या लोकांचे पार्टिसिपेशन याच्यावरसून दाखवून देता आणि याचे जर क्रेडिट कोणाक वयता जाल्यार आमच्या मुरगावचे समिती शिगमोत्सवाचे अध्यक्ष बाब दाजी साळकराक त्याने सगळ्यांक भितर खुबसो आपलो टायम घालून जी मेहनत घालून आयज हे ताणें सगळें सक्सेसफूल केलेलें आसा त्याच प्रमाणे अशें हे पयले फावट आमी शिगम्यांक पळयता की चारूय आमदार आमी एकत्र येयलेले आसा आमचे मुरगांवचे वास्कोचे तशेंच दाबोलीचे आनी कुट्टाळचे आनी आतां थोड्या थोड्यान ते हांगा आसतले आमच्या बरोबर आनी सगळे जाण एकत्र येवन हो शिगमो जी परेड आसा आयची ती सक्सेसफूल केलेली आसा. सर आज तुमी गोंयांत आला आणि गोव्यात मध्ये शिगमो कार्यक्रम कसं काय वाटतं तुम्हाला आणि काय सांगू इच्छिता? हा पहिलं तर खूप आभारी असं हैदराबाद आणि आमंत्रण बाबतचं मुरगाव तालुका शिगमोत्सव म्हणता आणि पहिले हा म्हाका हांगा आयलो गोव्यान शिगमोत्सव पण येदो उत्साह एक्सायटमेंट पळोवन हांव खूप म्हाका खूप आनंद झाला. थँक्यू सो मच म्हगेलो शुभेच्छा ह्या कार्यक्रमात. खूप सुंदर पहिल्यांदा हा शिगमोत्सव असा असतो हे मी पहिल्यांदा बघतोय अनुभवतोय आणि या ठिकाणी मला सालकर आणि आमदार आमचे अमोलकर मला इथं निमंत्रित केलं आणि मला कल्पना नव्हती की इतका उत्साह या समुद्रा असतो आणि शेकडोनी हजारोंनी लोक इथं जमलेले आहेत आणि शेकडो वर्षाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते. खरंच ग्रेट आहे आणि खरंच मी मागच्या म्हणजे कालच्याच भाषणात माझ्या बोललो होतो की घाटावरती एवढा उत्साह राहिलेला नाही जेवढा आज आहे गोव्यात किंवा कोकणामध्ये आपले पारंपरिक सगळे सण कितक्या उत्साहाने साजरे केले जातात. धन्य आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.